हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली स्टँडर्ड ट्वेल्थचा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे त्याला मराठीत म्हणलेला आहे पुस्तपालन आणि लेखाकर्म मित्रांनो या सब्जेक्टचा या विषयाचा जो काही रिव्हिजनचा व्हिडिओ आहे तो, तो आपण आज घेणार आहोत मित्रांनो आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे पुस्तक आणि लेखकर्म या सब्जेक्टमध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स कसे मिळतात किंवा सब्जेक्ट कसा सोपा आहे मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तर मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुरू करत असताना आपण मागील व्हिडिओमध्ये काही डाऊट तुमचे क्लिअर के केले तसेच मित्रांनो आपला पुढचा जो पेपर असणार आहे अकाउंटन्स इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाचे आय एम पी क्वेश्चन्स आपण प्रोव्हाइड केले आहेत त्या क्वेश्चनची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच मित्रांनो आपला जो विषय कोऑपरेशन आहे सहकार त्याच्याही आय एम पी क्वेश्चनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तर मित्रांनो आता आपण समजून घेऊया तुम्हाला जो काही जी काही रिव्हिजन असणार आहे ती बोर्डवर डिस्प्ले केली जाणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला रिव्हिजन बोर्डवर दिसले झालेली आहे तर समजून घेऊ आपण काय म्हटलं आहे एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार तेवीस एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार तेवीस सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी रिव्हिजन मी सराव मार्क्स आहे ऐंशी आणि पेपर असणार आहे तीन तासाचा म्हणजे टाईम आहे तीन हर्स क्वेश्चन नंबर वन आहे आता मित्रांनो क्वेश्चन नंबर वन प्रत्येक विषयामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतो त्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे प्रश्न विचारतात ए बी सी डी मराठीवाल्यांसाठी अ ब क आणि ड त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात इंग्लिशसाठी फिलिंग द ब्लँक्स मॅच द पेयर्स ट्रू ऑर फॉल्स त्यानंतर वन सेंटेन्सिच या टाईपचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये विचारला होता मराठीमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला रे रिकाम्या जागा भरा जोड्या जुळवा चुकी बरोबर ते लिहा एका वाक्यात उत्तरे लिहा पर तुम्हाला ते बिल ऑफ एक्सचेंजचा ड्राफ्ट त्यामध्ये विचारला जातो मित्रांनो अशापर्यंत तुम्हाला प्रश्न पहिला म्हणलेला आहे बघा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ट्वेंटी मार्क्स म्हणजे वीस मार्कसाठी तुम्हाला पहिला प्रश्न असतो पुढे बघा काय म्हणलेला आहे मराठीच म्हणलेला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्या खाली तुम्हाला एक सांगितलेला आहे बघा वरील प्रश्नामध्ये चार प्रकारचे उपप्रश्न विचारले जाऊन चार म्हणजे कोणते ए बी सी आणि डी म्हणजे अ ब क आणि ड एक उपप्रश्न हा पाच मार्कसाठी विचारला जाऊन त्यामध्ये म्हणजे ए पाच मार्कसाठी विचारला जातो तुम्हाला विचारला जाऊन त्यात पाच विधाने दिली जातात जर मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स आलं किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आलं तर फिल इन द ब्लँक्समध्ये काय असते की पाच फिल इन द ब्लँक्स तुम्हाला दिल्या जातात आणि त्याला मार्क्स असतात पाच म्हणजे एक फिल इन द ब्लँक्स म्हणजे एक रिकाम आहे का बरं तुम्हाला एक मार्क्स लिहायची असते पुढे बघा मित्रांनो क्वेश्चन टू आहे सोल एनी वन फ्रॉम द फॉलोइंग सोल एनी वन फ्रॉम द फॉलोईंग टेन मार्क्स दहा मार्क्ससाठी आहे त्याला मराठीत म्हटलेला आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणतेही एक सोडवा म्हणजे खाली तुम्हाला ते दिलेलं आहे त्यापैकी कोणता एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे बघा काय म्हणलेलं आहे वरील प्रश्नामध्ये ॲडमिशन ऑफ ए पार्टनर वरील प्रश्नामध्ये ॲडमिशन ऑफ ए पार्टनर किंवा रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर यापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा असतो आता मित्रांनो ॲडमिशन किंवा रिटायरमेंट हे दोन टाईपचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये दिले जातात दोघं एकामेकाला ऑर असतात त्यापैकी तुम्हाला एक सोडवायचा असतं एक तर ॲडमिशन सोडवा नाहीतर रिटायरमेंट सोडवा पुढे बघा काय म्हणलं आहे क्वेश्चन थ्री आहे सोल एनी वन ऑफ फ्रॉम द फॉलोईंग सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग टेन मार्क्स तुम्हाला दिलेले आहे तरच मराठीत म्हणलेला आहे बघा प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतीही एक सोडवा प्रश्न तिसरा काय म्हटलेला आहे खालीलपैकी कोणतीही एक सोडवा काय म्हणलेलं आहे बघा दहा गुण आहे तुम्हाला वरील प्रश्नामध्ये रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म रिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑफ एक्सचेंज यापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे काय म्हणलेलं आहे वरील प्रश्नामध्ये डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा बिल ऑफ एक्सचेंज यापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे त्यानंतर क्वेश्चन फोर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट दिल दिलेला आहे क्वेश्चन नंबर फोरमध्ये प्रश्न चौथा म्हणला आहे खालीलपैकी कोणती एक सोडवा आठ मार्क्स आहे याला याला गुण आहे आठ वरील प्रश्नामध्ये डेट ऑफ अ पार्टनर वरील प्रश्नामध्ये डेथ ऑफ अ पार्टनर किंवा इश्यू ऑफ शेअर्स यापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे डेथ ऑफ प्रॉब्लेम पार्टनर किंवा इश्यू ऑफ शेअर्स यापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन फाईव्ह एनी वन फ्रॉम द फॉलोईंग एनी वन फ्रॉम द फॉलोईंग त्याच्या म्हणलं आहे मराठीमध्ये प्रश्न पाच वा खालीलपैकी कोणतेही एक सोडवा आठ गुण तुम्हाला जर दिला आहे आठ मार्चला प्रश्न आहे त्यात म्हटलं आहे वरील प्रश्नामध्ये अॅनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट अॅनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट किंवा कॉम्प्युटर अकाउंटिंग यापैकी एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे आता मित्रांनो प्रश्न असा आहे की हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह याच्यामध्ये मित्रांनो अॅनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटवर तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाणार आणि कॉम्प्युटर अकाउंटिंग तुम्हाला थेरी विचारली जाऊ शकते कॉम्प्युटर अकाउंटिंगवर थेरी जाते पण मित्रांनो एकंदरीत तुम्हाला क्वेश्चन नंबर मध्ये जर एक प्रॉब्लेम आणि एक थेरी आली एक प्रॉब्लेम आणि एक थेरी आली तर मित्रांनो थेरीला आउट ऑफ मार्क्स मिळत नाही थेरीमध्ये खूप थे, मार्क्स कटवतात मित्रांनो त्यामुळे प्रॉब्लेमच चूज करायचा आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही एक आय एम पी सांगायचं झालं तर अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट हा टॉपिक तर क्लिअर केला तर अडचणच नाही त्याच्यामध्ये तुम्हाला तेव्हा मित्रांनो तिथे तुम्हाला आठ पैकी आठ मार्क्स जर प्रॉब्लेम तुम्ही सोल्ड तर तुम्हाला मिळते तिथे प्रॉब्लेममध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असते त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतातच तिथे फॉर्मॅट तुमचा इम्पॉर्टंट असतो त्यानंतर तुमची जी काही सोडवण्याची पद्धत आहे ती पद्धत तिथे महत्त्वाची असते त्यामुळे मित्रांनो तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे मिळू शकतात त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स आहे प्रॉब्लेम होम प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सन प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सन म्हणजे मित्रांनो क्वेश्चन नंबर सिक्समध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा तुमचा जो टॉपिक आहे पाठ्यपुस्तकातला याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जाणार आहे मित्रांनो एक ठरलेला फॉर्मॅट आहे मित्रांनो त्यानुसार तुम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कोणती अडचण खूप खूप सोपं टॉपिक आहे बारा मार्चसाठी आहे आणि काय म्हणलं वरील प्रश्नामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यावर एक प्रॉब्लेम विचारला जातो हे तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर सात आहे शेवटचा क्वेश्चन आहे आपला प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट मित्रांनो खूप सोपं आहे तुमचा अकरावीचा जर बेस क्लियर क्लिअर असेल तर मित्रांनो आपण जे अकरावीला जे आहे फायनल अकाउंट शिकलो होतो ते एका व्यक्तीचं होतं म्हणजे प्रोप्रायटरचं होतं आता आपण जे बारावीला शिकतो आहे ते थोडंसं पुढचा पार्ट आहे त्याच्यातला पुढचं व्हर्जन आहे म्हणजे हे पार्टनरशिप अकाउंट असताना त्याच्यामध्ये दोन पार्टनर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्टनर असतील आणि त्यांचं अकाउंटिंग तुम्हाला ते करायचं असतं त्यामध्ये काय म्हणलेलं आहे वरील प्रश्नामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट यावर एक प्रॉब्लेम विचारला जातो पार्टनरशिप फायनल अकाउंट यावर एक प्रॉब्लेम विचारला जातो म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे सांगेल समजलं असेल की प्रश्न पहिला जर आपण सोडला ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सगळे प्रॉब्लेम अकाउंटमध्ये असतात म्हणून तुम्हाला अकाउंटमध्ये शंभर पैकी शंभर मार्क्स हे मिळू शकतात कारण की मी तुमचा प्लस पॉईंट असा आहे तुम्हाला कॅल्क्युलेटर पेपरला अलाउड असतं कॅल्क्युलेटर पेपरला अलाउड असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला टॅली करायला फार काही अवघड जात नाही राहिला प्रश्न फायनल कोण आहे नॉट फॉर ठरलेला ऍडजस्टमेंट आहे तुम्ही आता ते बघा त्यानुसार तुम्हाला पेपरमध्ये फार हार्ड प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये येत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो जी रिव्हिजन म्हणजे एक आरती की पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू आपल्याला शकतील कोणत्या प्रश्नाला किती बेटेज आहे कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतील त्या आपण समजून घेतलं खाली तुम्हाला म्हणालेल्या आहेत बेस्ट ऑफ लक मित्रांनो युनिक कॉमर्स अकॅडमी करून सर्व विद्यार्थ्यांना एच एस सी एक्झाम दोन हजार तेवीसच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी बुक किपिंग अँड जी काही क्वेश्चन पेपर आहे लास्ट इयरची क्वेश्चन पेपर ती आपण अपलोड करणार म्हणजे त्याहून तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की क्वेश्चन पेपरमध्ये प्रॉब्लेम कसे असतात कशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात आता हे ये टॉपिक आपण समजले आजच्या आजच्यामध्ये आपण फक्त टॉपिक समजले कोणते टॉपिक तुम्हाला येतील पण ॲक्च्युअलमध्ये ह्या टॉपिकवर प्रॉब्लेम कशी विचारले जातात ते मित्रांनो आपण डायरेक्टली ची क्वेश्चन पेपर समजून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू